आमदार रोहित दादा पवार हे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भगवान शिवशंकराची महाआरती केली. कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे कोरोनातून लवकर बरे होऊन लोकसेवेसाठी सज्ज व्हावेत यासाठी आज जामखेड शहरातील भगवान शिवशंकर मूर्ती विंचरणा नदी येथे प्रार्थना करून आरती करण्यात आली. सर्व स्तरातून आमदार रोहित पवार लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्याची बातमी कळताच ट्विट करत संपूर्ण स्तरातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व आमदार रोहित पवार युवा मंच तसेच फॅन क्लबच्या वतीने प्रार्थना केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेबात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती सूर्यकांत मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश भोसले, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक अमित जाधव, पवन राळेबात, कोअर कमिटीचे सदस्य उमरबाई कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, शहर उपाध्यक्ष राहुल आहिरे, ॲडव्होकेट हर्षल डोके, दादा महाडिक, सुंदरदास बिरंगळ, अमोल भोंडवे, पिंटू बोरा, कोअर कमिटीचे सदस्य धनराज राजगुरू, गणेश वारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जामखेड शहरातील हजरत इमाम शाहवली बाबा दर्गा येथे प्रार्थना दुवा करण्यात आली. आमदार कर्जत जामखेड विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे भावी युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांना कोरोना आणि ग्रासल्यामुळं आज जामखेडकरांच्या वतीने, जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शंकर भगवानच्या चरणी प्रार्थना करून लवकरात लवकर कर्जत जामखेडच्या विकासाला आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता लवकरात लवकर कोरोना बरा व्हा म्हणून आज आम्ही तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे, जिल्हा सरचिटणीस सुरेश भाऊ, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मधुकर आबा बिरंगळ साहेब, अमोल लोकरे जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत, अमित जाधव, राजेंद्र गोरे, हर्षल डोके, अमोल धनराज राजगुरू, आहिर सर, प्रकाश काळे, अमोल भोंडवे या सर्व कार्यकर्त्यांनी आज प्रार्थना केली आणि लवकरच दादा बरे होतील अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. तसेच आज पत्रकार दिनानिमित्त आज पत्रकारांच्या वतीने धनराज पवार यांचा प्राथमिक स्वरूपात जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सत्कार करून इथून पुढं तालुक्याच्या प्रश्नावर वाचा फोडून गोरगरिबाचा अन्याय दूर करण्याकरता पत्रकारांनी काम करावे अशी आमची सर्वांची आपणाकडून अपेक्षा आहे. सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो. आज भगवान शंकराच्या मूर्तीसमोर या तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे नेते माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. गेल्या आठवड्यात दादांना कोरोना बाधित झाले आणि या कोरोनातून लवकरात लवकर नीट होऊन दादा त्वरित लवकरात लवकर या जामखेडला यावात म्हणून आज या ठिकाणी प्रार्थना केली आहे. मी पुन्हा एकदा भगवान शिवशंकराला प्रार्थना करतो की हे शिवशंकरा लवकरात लवकर दादांना बरं होऊ दे आणि मतदारसंघाची सेवा करायला येऊ दे. आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आणि महाराष्ट्राचे युवा नेतृत्व माननीय आमदार रोहितदादा पवार यांना गेल्या आठवड्यामध्ये कोरोना झाला आणि कोरोना झाल्यामुळं रोहितदादांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे म्हणून जामखेडचं ग्रामदैवत नागेश्वराची जी मूर्ती या ठिकाणी विंचरणा किनारे आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने भगवान शंकराला आरती करून आम्ही सर्वांनी प्रार्थना केली की रोहितदादा लवकरात लवकर बरे व्हावेत आणि लोकसेवेसाठी लवकरात लवकर ते रुजू व्हावेत. कोरोना सुरू झाल्यापासून कोरोनाच्या दोन लाटी झाल्या. या दोन्ही लाटीमध्ये रोहितदादांनी अत्यंत धाडशीनं या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये काम केलं. सर्व लोकांना ॲडमिट करण्यापासून त्यांना इंजेक्शन देण्यापासून औषधं उपचार करण्यापर्यंत अत्यंत कष्ट त्यांनी केलं परंतु शेवटी त्यांना कोरोनाने गाठलंच आणि बिंदासपणे त्यांनी दोन्ही लाटेमध्ये काम करत असताना कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. पण या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला दादा पॉझिटिव्ह झाले आणि पुन्हा एकदा जामखेड कर्जतच्या आरोग्यासाठी, जामखेड कर्जतच्या विकासासाठी दादांनी लवकरात लवकर या सेवेत रुजू व्हावं अशी आम्ही पुन्हा एकदा सर्वजण प्रार्थना या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे आज पत्रकार दिन असल्यामुळं सर्वच पत्रकारांना आमच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी धनराज पवार यांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भगवान शंकराला आमची प्रार्थना आहे
कि आमचे रोहित दादा लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन जामखेड कर्जतच्या सेवेत रुजू व्हावेत ही विनंती। आज या ठिकाणी जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जामखेड कर्जत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे या महामारीतून आमदार रोहित पवार यांना लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही या ठिकाणी भगवान चरणी शंकराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर आराम मिळावा अशा प्रकारची सद्भावना या माध्यमातून आम्ही करत आहोत। लवकरच आमदार रोहित दादा पवार या ठिकाणी येतील अशी या सर्वांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे। तसेच आज पत्रकार दिनाच्या निमित्त आम्ही पत्रकारांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या माध्यमातून जनतेचा आवाज उठवण्याचं काम हे पत्रकार करतात। त्यांनी यापुढे समाजातील जे दुर्लक्ष प्रश्न असतील त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून वाचा पडावी अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो। विश्वदर्शन न्यूज जामखेड।